वर्षभरातील सर्वात मोठा उत्सव म्हणून गणेश उत्सवाकडं पाहिलं जातं या उत्सव काळात कोल्हापूर जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते त्यातून अनेक घटकांना व्यवसायाला चालना मिळते तसंच काला या उत्सव काळात कलाकारांच्या हाताला काम मिळतं त्यांची कलाकुसर पाहण्यासाठी जिल्ह्यातून अनेक गणेश भक्त कोल्हापुरात येत असतात या उत्सवाला पोलीस प्रशासनाकडूनच गालबोट लागतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे रविवारी राजारामपुरी पोलिसांनी रात्री साडे वाजता सर्व देखावे बंद करण्यास मंडळांवर दबाव आणला तसंच देखावे पाहण्यासाठी आलेल्या भाविकांना सुद्धा पिटाळण्याचा प्रयत्न केला त्यामुळं पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र भावना व्यक्त होत आहेत उत्सव काळात पोलिसांनी निर्बंध शिथिल करावेत अशी मागणी होत आहे जे रात्री दहा वाजता येऊन इथला साऊंड बंद करण्यात येतो लाठीमार करून इथली जी गोरगरीब जी ब, खाऊच्या गाड्या वगैरे लावतात अशा लोकांना तिथनं हकलून दिलं जातं आणि थोडक्यात इनडायरेक्टली जी न लोकं देखावं बघण्यासाठी आलेले आहेत त्यांनाच इकडनं ते जाण्यासाठी प्रवृत्त करत असतात टायमिंगचं स्लॉट आहे की दहा वाजताच बंद केलं पाहिजे किंवा शेवटचे दोन दिवस बारालाच बंद केलं पाहिजे हे पहिल्यांदा हा निर्बंध हा उठवला पाहिजे कारण आज एवढे लाखो लोक लाखो लोक इथं दर्शन घेण्यासाठी येत असतात पण नुसतं कोल्हापुरातली ही जनता येत नसती तर आपल्या आजूबाजूचं कर्नाटक असू दे आजूबाजूच्या ब श शहरातनं जिल्ह्यातनं देखील लोकं इथं मोठ्या प्रमाणात येत असतात आणि एवढं महिना दीड महिना राबून जर अशा पद्धतीनं जर पोलीस प्रशासन जर आमच्या हिंदूंच्या सणांवर जर घाला करत असेल तर हे चुकीचं आहे काल रात्री थोडंसं या आपले छोटे व्यावसायिक म्हणा किंवा आपले जरा थोडंसं गर्दी खाद्य खाद्यपदार्थ विकतात वस्तू विकतात ह्यांना थोडंसं हाडील हाप्पी धोरण करू नका जरा सौजन्याने त्यांच्याशी वागावं अशी माझी एक इच्छा आहे आणि प्रशासन आलो प्रशासन असो अथवा पोलीस खातं असो थोडं त्यांना प्रेमानं सहकार्य करा थोडी कायदे थोडी शिथिलता दे एक तीन चार दिवस एवढीच माझी त्यांना विनंती आहे काल रात्री साडे दहा वाचताच त्यांनी बंद करायला चालू केलं खाऊ गल्ल्या पण बंद केल्या छोट्या व्यापाऱ्यांनाही बंद करून जिवंत सुद्धा सीन त्यांनी एक अर्धा एक तास अगोदर मला माझ्या माहितीप्रमाणे अकरा साडे अकरा वेळ असेल परंतु त्यांनी दहा सव्वा दहा साडे दहा त्यांनी त्यांचा बाबा पोलिसी प्रशासनाचा जो धाक दाखवून बंद करण्याचं चालू केलं